विधानसभा निवडणुकीला 2 महिने उरलेले आहेत. सगळेच पक्ष जे आहेत ते जागा वाटपामध्ये व्यस्त आहे. अजून महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा देखील चेहरा ठरलेला नाही आहे. तोच नांदेडमध्ये मध्यरात्री एक बॅनर लागलेला आहे, सुसंस्कृत महाराष्ट्र, सुसंस्कृत पक्ष, सुसंस्कृत नेता, भावी मुख्यमंत्री. आणि त्याच्या बाजूलाच जे आहेत देवेंद्र फडणवीस यांचा मोठा फोटो आपल्याला पाहायला मिळत आहे. हे बॅनर जे आहे भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य चैतन्यबापू देशमुख यांनी लावलेले आहे. त्यांच्यासोबतच नांदेडमधील अशोक चव्हाण यांच्यासोबत गेलेले अमित सिंग तेहरा त्यांचा देखील तुम्ही इथं या ठिकाणी फोटो पाहू शकता. एकंदरीत पाहिलं तर सगळेजण मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण राहणार आहेत हे प्रश्न महायुतीच्या नेत्यांना विचारत आहेत, पण उत्तर काही भेटत नाही आहे. मात्र नांदेडमध्ये जर पाहिलं तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांचा फोटो मोठा लावून त्यांच्या नावापुढेच भावी मुख्यमंत्री असं लिहिलेलं आहे. सोबतच जर पाहिलं तर या बॅनरवरती एक 3 वाक्य लिहिलेले आहेत, सुसंस्कृत महाराष्ट्र, सुसंस्कृत पक्ष आणि सुसंस्कृत नेता. याचा अर्थच हे आहे की भाजपचे जेवढे पण पदाधिकारी आहे त्या सगळ्यांना वाटते की येणाऱ्या निवडणुकीनंतर राज्याचं नेतृत्व देखील देवेंद्र फडणवीस यांनीच करावं. म्हणूनच त्यांच्या नावापुढे आपण इथं पाहू शकतो भावी मुख्यमंत्री असं लिहिलेलं आहे. म्हणजे सुद्धा मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा म्हणून जो आहे तो देवेंद्र फडणवीसच असावा असंच यांनी या बॅनरच्या माध्यमातून दाखवण्यात आलेलं आहे. अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.